नमस्कार मित्रांनो, मी संजय राठोड, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधारवाडी। आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवीचा गणित विषयाचं पृष्ठबळ आणि घनफळ यातील एक महत्वपूर्ण रचना शंकू याची पृष्ठबळ आणि घनफळ ही संकल्पना समजून घेणार आहोत। आज आपल्याला या ठिकाणी समोर आपल्या एक शंकू आहे, ही हे जे शंकू आहे ह्या शंकूचं आपण पृष्ठफळ आणि घनफळ काढणार आहोत। या ठिकाणी या शंकूला सूची आणि चिती आपण मागच्या वेळेस बघितलं, ज्याचे सारखे भाग असतात त्याला आपण चिती, वरचा आणि खालचा भाग सारखा असतो त्याला आपण चिती म्हणतो आणि याला सूची म्हणतो। याचं कारण असं आहे, खालचा आणि वरचा भाग सारखा नाही, सूची टोकासारखा भाग वरचा असतो। मग या ठिकाणी या शंकूचा आपण अभ्यास करणार आहोत। या शंकूमध्ये हा शंकू दिलेला आहे, या शंकूला तिरकस उंची दिलेली आहे, तिरकस उंची आहे त्याला आपण एल म्हणतो आणि उंची दिलेली आहे त्याला एच म्हटलेला आहे आणि रेडियस दिलेला आहे आर आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, ते आपण या ठिकाणी पुन्हा एकदा लिहून घेऊया। एओ एओ जे आहे, एओ ही हाईट आहे, उंची त्याला एल ने लिहितात, ते आपल्याला दिलेली आहे 24 सेंटीमीटर दिलेली आहे। त्यानंतर रेडियस त्रिज्या जी आहे ओबी, ही रेडियस आहे, या ठिकाणी आपल्याला जी रेडियस आहे ती दिलेली आहे 7 सेंटीमीटर, ही 7 सेंटीमीटर लिहूया। आणि तिरकस उंची जी आहे, ही तिरकस उंची ए बी ही तिरकस उंची जी आहे ती 25 सेंटीमीटर दिलेली आहे। आता आपल्याला प्रश्नामध्ये या सगळ्या गोष्टी देऊन घनफळ आणि पृष्ठफळ काढायला लावतील। त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी घनफळ दिलेला असेल आणि उंची काढायला लावतील, घनफळ दिलेला असेल, उंची दिलेली असेल, रेडियस दिलेला असेल आणि तुम्हाला तिरकस उंची काढायला लावतील, किंवा तिरकस उंची हाईट दिलेली आहे आणि रेडियस काढायला लावतील। हे सगळे उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळ्यात प्रथम त्यासाठी प्रथम आपल्याला ही जी सूची आहे ती सूची आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून या सूचीचे किती पृष्ठभाग आहेत आणि किती हे आहे ते आपण समजून घेऊया। या सूचीला आपण जर बारकाईने पाहिलं तर हा वरचा हा वक्र पृष्ठ आहे आणि ह्या वक्र पृष्ठाचा जो खालचा भाग आहे हा वर्तुळाकृती आहे। हा वर्तुळाकृती पृष्ठभाग आपल्याला या ठिकाणी मी वेगळा करतोय, आपल्या लक्षात येईल का या ठिकाणी हा जो वर्तुळाकृती पृष्ठभाग आहे याला वर्तुळ, आपला जो द्विमिती त्रिमिती आपण शिकलो की नाही त्यातला हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ बाजूला केलेला आहे आणि ही आपल्याला काय मिळालेली आहे वरची सूची, हा वक्र पृष्ठभाग आहे। आणि तर मग या सगळ्यांचा आपल्याला एकत्रितपणे जर विचार केला तर या ठिकाणी अशा आकाराचे काय काय असतात, तर वाढदिवसाची टोपी असते, त्यानंतर आईस्क्रीमचा कोण असतो, किंवा आपण शेंगदाणे वगैरे खायला घेतो तो देखील अशाच पद्धतीचा एक कोण असतो। मग या ठिकाणी याची घनफळ मोजायचं म्हणजे काय, तर समजा ही अशी एक टाकी आहे तर याच्यामध्ये पाणी किती मावेल, याच्यात हवा किती मावेल, याच्यामध्ये जर आणखी तुम्ही धान्याची रास ही शंकू आकाराची असते, जर 5-25 पोते एका ठिकाणी ओतलेस एकाच जागेवर तर अशी एक धान्याची रास तयार होईल, त्यामध्ये ते माल किती मावेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या घनफळाच्या माध्यमातून आपल्याला काढायच्या असतात। आपल्याला जेव्हा एनएमएमएसला प्रश्न विचारले जातात ते प्रश्न ह्याच स्वरूपाचे असतात, परंतु याच्या बेसिक संकल्पना आपल्याला जर समजलेल्या नसतील तर ते प्रश्न सोडवता येणार नाही। ते प्रश्न आपण स्वतंत्र यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर या ठिकाणी प्रथम आपण याचं घनफळ काढायचं म्हणजे काय करायचं, तर या ठिकाणी आपल्याला हे घनफळाचं सूत्र या ठिकाणी मिळतंय 1/3 तळाचे क्षेत्रफळ। तळाचे क्षेत्रफळ म्हणजे हा वर्तुळ जो खालच्या बाजूचा वर्तुळ आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पायार स्क्वेअर। आणि उंची, आता उंची ही तिरकस उंची, याची जी तिरकस उंची आहे ती आपण हे सोडल्याप्रमाणे लक्षात येईल की ह्याची तिरकस उंची आपल्याला शोधायची आहे। मग यासाठी आपण जर ही अशा पद्धतीने आपण जर हे कापलं तर आपल्याला हे याची ही काय मिळणार आहे तिरकस उंची, आणि तिरकस मिळालं तरी हे पूर्णपणे आपल्याला काय मिळतंय एक अर्धवर्तुळाकार मिळतं, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात या ठिकाणी येईल। चला तर आपण आता याचं घनफळ काढूया। पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या,
तर या ठिकाणी हे जी आपली वृत्तचिती होती ना वृत्तचिती हे समजा मी या ठिकाणी वृत्तचिती काढतो आणि ह्या वृत्तचितीच जर याच्यामध्ये आपण ही सूची बसवली बरोबर ही सूची बसवली तर ही काय होते एक दोन तीन याचे तीन भाग होतात म्हणून ही वृत्तचिती जी आहे एक अंश छेद तीन बरोबर तीन भागापैकी एक भाग म्हणून इथं एक अंश छेद तीन घेतलेला आहे त्याची त्याचं क्षेत्रफळ तळाचे क्षेत्रफळ आणि उंची ओके तर आपल्याला घनफळाचं सूत्र काय मिळेल घनफळ बरोबर एक अंश छेद तीन पाय आर स्क्वेअर एच हे आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळालेलं आहे आणि या सूत्राच्या माध्यमातून आपण काय करू शकतो या शंकूचं घनफळ या ठिकाणी काढू शकतो आता चला तर आपण या ठिकाणी याचं घनफळ काढून घेऊया आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत ते लिहूया चला घनफळ बरोबर एक अंश छेद तीन गुणिले पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7 गुणिले रेडियस आपल्याला दिलेला आहे रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आहे रेडियस 7 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे रेडियसचा वर्ग आहे म्हणून 7 गुणिले 7 घेऊया आणि उंची आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे उंची आहे एच एच दिलेलं आहे एच आहे 24 सेंटीमीटर म्हणजे इथं आपण लिहूया 24 सेंटीमीटर ओके आता हे आपण सर्व सोडून घेऊया 7 एक 7 7 एक 7 उरलेला भाग इथे लिहून घेऊया पुन्हा एका एक अंश छेद तीन गुणिले 22 गुणिले हा 7 गुणिले 24 आणखी आता याचा पण भाग जाईल 3 एक 3 3 8 24 मग काय उरत आहे हा 1 उरला 1 गुणिले 22 गुणिले 7 गुणिले 8 यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे 22 एक 22 22 गुणिले 7 या दोघांचा गुणाकार 22 एक 22 गुणिले 7 किंवा इथं 7 गुणिले 8 असेल करता येईल पुढे त्या दोघांचा गुणाकार 7 दुणे 14 आणि 4 एक 7 दुणे 14 15 गुणिले 8 8 चोक 32 4 3 8 म्हणजे 40 अंतिम 43 4 4 8 1 8 4 12 म्हणजे या ठिकाणी आपल्याला या पूर्ण आकृतीच या शंकूच घनफळ किती मिळालेलं आहे तर 1232 घन सेमी ओके म्हणजे आपण पाहिलं होतं की या आकृतीमध्ये पाणी किती मावेल जर पाण्याचं प्रमाण दिलं असेल हवाचं प्रमाण धान्याचं प्रमाण दिलं असेल तर ह्या पद्धतीने ते आपल्याला काढायचं हे सूत्र आहे घनफळ याला आपण घनफळ म्हणूया घनफळ बरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर एच या पद्धतीने जर आपण या सूत्रांमध्ये घातलं तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचं घनफळ आता यानंतर घनफळाच्या नंतर आपल्याला जर याची उंची काढायची असेल तर कशा पद्धतीने आपण उंची काढणार आहे तर या ठिकाणी ही उंची हा उडलेला भाग जो आहे तो इकडे आणावा लागणार आहे ते आपण आता उंचीमध्ये